आणि यानंतर आता बघत देशभरातील आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. मुंबईतील वडाळ्यामधल्या आयमॅक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पार पडला. यासाठी दिग्दर्शक अभिजित पानसे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तर ढोल ताशांच्या गजरात प्रेक्षकांनी या ठिकाणी स्वागत केलंय. नवी मुंबईतला आयनॉक्स थिएटर बाहेर ठाकरे शिवसैनिकांनी गोंधळ घातलेला आहे. ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरून या ठिकाणी शिवसैनिकांनी अशा प्रकारे गोंधळ घातला. ठाकरे चित्रपटाचं पोस्टर लावलं नसल्यानं संतप्त शिवसैनिकांनी एकच गोंधळ केला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. पुण्यामध्ये नरेंद्र दाभोलकर तर कोल्हापुरामध्ये पानसरे यांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेची न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठानं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. ठाणे वसई जलमार्गाचं 15 दिवसांमध्ये भूमिपूजन होऊन महिनाभरात काम सुरू होणार आहे. जलवाहतुकीसाठी डोंबिवली ते वसईपर्यंत 8 जेटींना मंजुरी देण्यात आली आहे. तर कांचनगाव भाईंदर अर्नाळा किल्ला डोंबिवली दुर्गाडी कोलशेत बाळकुंभ गायमुख आदी जेटींच्या माध्यमातून स्वस्तामध्ये आता प्रवास करता येणार आहे. मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जलमार्गानं वेगाने वाहतूक होऊ शकेल आणि त्याच दृष्टीनं MMR क्षेत्रात जलवाहतुकीसाठी आता पुढील आठवड्यात आराखड्याला मंजुरी दिली जाणार आहे आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संमतीनं 2 महिन्यात रोरो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल. इटलीतील व्हेनिसच्या विमानतळावर जलमार्गाने पोहोचता येतं आणि त्याच धर्तीवर मुंबईतील विमानतळावरही पोहोचण्यासाठी जलमार्ग विकसित करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मुंबईचा अरबी समुद्रही मॉरिशसच्या समुद्राप्रमाणे शुद्ध करण्याची गरज आहे. परळ टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यातील ब्लॉक कामाचा महत्वाचा टप्पा उद्या आणि रविवारी रात्री पूर्ण करण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11:15 ते रविवारी 5:30 पर्यंत अप डाऊन धीम्या जलद मार्गावर टप्प्याटप्प्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी 2 फेब्रुवारीला रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत तब्बल 11 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान लोअर परळ ते चर्चगेट या दरम्यान एकही लोकल चालवण्यात येणार नाहीये. रेल्वे मार्गावर दररोज सरासरी 10 जणांचा मृत्यू होत असल्यानं जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेनं चर्चगेट पासून 90 पर्यंत प्रत्येक स्थानकावर आझाद ब्रिगेड नेमण्याचा निर्णय घेतला. हे कर्मचारी जखमी प्रवाशाला गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवण्याचं काम करतील. योयोमाचा सेलो वादन मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी सर्वसामान्य मुंबईकरांनी ऐकलेलं आहे आणि या सेलो वाद्यातून निघालेले मधुर स्वर आणि मावळतीच्या सूर्याची समुद्रात रंग उधळणारी किरण यामुळे यावेळी मरीन ड्राईव्हची संध्याकाळ आल्हाददायक बनली होती, ज्याचा आस्वाद इथल्या प्रेक्षकांनी घेतला. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 9 दिवसांच्या संप कालावधीत बस पास धारकांचं झालेलं नुकसान भरून काढण्याचा महत्वाचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतलाय. उपक्रमाने बस पासच्या पुढील नूतनीकरणावेळी बस पास वैधता कालावधी वाढवण्याची घोषणा केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीतील हेलिपॅडजवळ लागलेल्या आगीमध्ये 10 गुंठे जमीन जळून खाक झाली. या आगीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढवण्यात आल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे सांगण्यात आलंय. MMRDA BKC एका भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात नवीन प्रदर्शन कक्षाची उभारणी करणार आहे. BKC MMRDA भूखंडाची वर्गवारी केली असून त्यापैकी जी आता नवीन दालन या ठिकाणी उभारलं जाणार आहे. पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला असून या पेन्शन योजनेला मंजुरी देण्यात आली अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच जन आरोग्य योजनेचा लाभ पत्रकारांना मिळणार असून त्यामध्ये पत्रकारांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. BDD चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाला रहिवासी आणि भाडेकरांकडून विरोध करणाऱ्या रहिवाशांना घराबाहेर काढण्याचा ठराव म्हाडानं मंजूर केला. हा ठराव मंजूर झाल्यानं आता BDD चाळींच्या पुनर्वसनात अडथळे आणणाऱ्या रहिवाशांना घराबाहेर काढण्याची कारवाई करता येणार आहे. मध्य रेल्वेवर लोकलमध्ये प्रवास करताना 2 कॉलेज युवक गर्दीच्या रेट्यामुळे रेल्वे मार्गावर पडले. यातील एका युवकाचा मृत्यू झालाय. सायन ते माटुंगा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. म्हाडाकडून भाडे तत्वावर घेतलेल्या जागेच्या करारानुसार शाळेची इमारत विनामूल्य बांधून न देणं MIG क्लबला चांगलंच महागात पडलं आणि त्यासाठी म्हाडानं क्लबला तब्बल 53.65 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमितचं येत्या 27 तारखेला लग्न आहे आणि त्याच निमित्तानं कृष्णकुंजवर आणि आसपासच्या परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. तर कृष्णकुंजवर फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे.
वीज आता प्रति युनिट 50 ते 60 पैशांनी महाग होणार आहे. वीज निर्मितीबाबत पर्यावरण विभागानं नवे नियम अंमलात आणलेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रचंड खर्च आहे आणि त्यामुळे वीज आता महाग होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी अजून अधिसूचनाच निघाली नाहीये, त्यामुळे जानेवारीच्या पगारात वाढीव पगार मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. इस्रोनं गुरुवारी रात्री 11:30 वाजता मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. मायक्रोसॅट आर हा 740 किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनासोबतच प्रत्येक राज्यात जनहित याचिका दाखल कराव्यात अशा सूचना अण्णा हजारेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या. गोव्यामध्ये बीचेससह सार्वजनिक ठिकाणी कुणी दारू प्यायली किंवा धिंगाणा केला तर 2000 रुपयांचा दंड बसणार आहे. तसंच मोठ्या ग्रुपने जर उपद्रव माजवला तर 10000 रुपयांचा फटका बसणार आहे. 26 जानेवारीला रात्री 11 ते 2 दिवशी 7 वाजेपर्यंत कांदिवली मालाड गोरेगाव अंधेरीच्या पश्चिम भागातील काही रहिवाशांना विजेविना राहावं लागणार आहे, कारण मेट्रो 2A मार्गाचं विद्युतीकरणाचं महत्वाचं काम या वेळेत केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीतही वाराणसीतूनच निवडणूक लढणार आहेत असं वृत्त इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं दिलंय. पण दुसऱ्या जागेवरूनही मोदी लढणार का याबाबत अजून निर्णय झालेला नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून प्रियंका गांधींनी उभं राहावं अशी मागणी काही काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. तसं पोस्टर्स देखील त्यांनी वाराणसीत लावल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आताच प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधियांकडे देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी तसे आदेश दिले. राहुल गांधींचा मतदारसंघ अमेठीतच गुरुवारी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली आहे. राहुल यांनी इटलीला जावं अशा घोषणा काही शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. सम्राट सायकल फॅक्टरीच्या नावाखाली आमची जमीन हडपल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान आगामी निवडणुकीच्या प्रचारात पश्चिम बंगालमध्ये 310 सभा घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला. 42 पैकी 22 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपनं ठेवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाल पुरस्कार विजेत्यांची गुरुवारी भेट घेतली. ही कर्तृत्ववान बच्चे कंपनी मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती. हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये भरधाव जाणाऱ्या कारनं एका सायकल स्वाराला उडवलंय. सायकल स्वार रस्ता ओलांडून येत असताना कार चालकानं त्याला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की सायकल स्वार अक्षरशः काही फूट हवेत उंच उडाला. या अपघातात सायकल स्वार गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतं आहे. आणखी काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात. 26 जानेवारीच्या परेडनिमित्त नवी दिल्लीच्या अनेक भागांना सध्या छावणीचं स्वरूप आलं असून हजारो पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. नवी दिल्लीच्या राजपथवर सुरक्षा यंत्रणांची सर्वाधिक नजर आहे, कारण प्रजासत्ताक दिनाची परेड याच राजपथवर होत असते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयित हालचालींवर नजर ठेवण्यात येते. राजधानी दिल्लीसोबतच सीमेवर देखील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. खास करून काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर गस्त वाढवण्यात आली आहे. 29 जानेवारीपासून गोव्याचं बजेट अधिवेशन सुरू होतंय. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वतः गोव्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. 3 दिवस ते अधिवेशनाला हजर राहणार आहेत. जम्मूजवळच्या उधमपूरमध्ये एक खासगी बस दरीत पडल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झालेत. वळणावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. मर्सिडीजनं आपली व्ही क्लास वॅन अखेर भारतात लाँच केली. 6 आणि 7 सीटर असे 2 पर्याय यामध्ये आहेत. तर 6 सीटर गाडीची शोरूम किंमत आहे जवळपास 82 लाख रुपये. युरोपियन बाजारात स्कोडानं आपली कॅमिक ही छोटी SUV लॉन्च केली. स्कोडाच्या कॅडी एक्सचं हे छोटं वर्जन आहे. भारतात ही गाडी कधी लॉन्च होणार ते मात्र अजून कळलेलं नाही आहे.